अशा पद्धतीने जर व्यवस्थित आपण ॲनालिसिस केलं तर ते खूप अवघड नाही प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला खूप अवघड किचकट वाटतो कदाचित पण तसं ते नाही आपण सरळ जी माहिती दिली त्याच्यावरून जाऊया हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या अंतर्गत कालमापन म्हणजेच दिनदर्शिका याच्यावर आधारित काही प्रश्न सोडूया पुढचा एक प्रश्न पाहूया रवी माधवपेक्षा चौदा दिवसांनी लहान आहे माधवचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी या दिवशीचा आहे माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्यास रवीचा सहावा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल सोमवार मंगळवार बुधवार की रविवार वाचताना वाचल्यानंतर हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड आपल्याला वाटतो म्हणजे रवी आणि माधव यांच्यामधला संबंध दिला आहे रवी माधवपेक्षा चौदा दिवसांनी लहान आहे माधवचा जन्म एका दिवशीचा आहे आणि त्याचा दुसरा वाढदिवस त्याचा वार दिला आहे मग आपल्याला काय करावं लागेल रवीच्या दुसऱ्या वाढदिवसावरून त्याचा जन्म कोणत्या वार येईल हे काढावं लागेल त्याच्यानंतर रवी आणि माधव यांच्यामधले रिलेशन वापरून रवीचा जन्म कोणत्या वारी आहे ते काढावं लागेल आणि मग रवीचा सवा वाढदिवस कोणत्या वारी आहे हे काढावं लागेल अशा पद्धतीने जर व्यवस्थित आपण ॲनालिसिस केलं तर ते खूप अवघड नाही प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला खूप अवघड किचकट वाटतो कदाचित पण तसं ते नाही आपण सरळ जी माहिती दिली त्याच्यावरून जाऊया माधवचा जन्म तेवीस नोव्हेंबरचा आहे मग इथं आपण लिहू माधव त्याचा जन्म दिलाय तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी त्याचा वार कोणता माहिती नाही पण त्याचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येतोय असं दिले मग जन्म जर एकोणीसशे ऐंशीचा असेल तर त्याचा पहिला वाढदिवस असणार आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीला आणि दुसरा वाढदिवस असणार आहे एकोणीसशे ब्याऐंशीला मग हा जो ब्याऐंशीचा वार दिला आहे तो दिला आहे आपल्याला गुरुवार मग त्याच्या अगोदर एक वर्ष त्याचा पहिला वाढदिवस आहे मग गुरुवारच्या अगोदर एक वर्ष जाऊया तो येईल बुधवार कारण इथं ब्याऐंशी हे वर्ष नाही त्यामुळं एक दिवस मागे जायचा आहे आणि पुन्हा मागे एकोणीसशे ऐंशीचा त्याचा जन्म आहे त्यामुळे बुधवारच्या अगोदर एक दिवस म्हणजेच मंगळवार आता इथे एकोणीसशे ऐंशी जरी वर्ष असलं तरी नोव्हेंबरचा जन्म आहे फेब्रुवारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं जर इथं जानेवारी असतं तेवीस जानेवारी तर आपण इथं दोन दिवस मागे गेलो असतो हे नीट लक्षात घ्या पुन्हा पुन्हा म्हणजे आपल्याला माधवचा जन्म कोणत्या वारी आहे ते मिळालं तो आहे मंगळवारी आता रवी माधवपेक्षा चौदा दिवसांनी लहान आहे याचा अर्थ रवीचा जन्म माधवपेक्षा चौदा दिवसांनंतर आहे मग तो तेवीस नोव्हेंबरला जर माधवचा जन्म असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चौदा दिवस मिळवावं लागेल बऱ्याचदा आपण लहान असल्यामुळं आपल्याला कन्फ्यूज होतो आपण कन्फ्यूज होतो आणि हो चौदा दिवस मागे जातो आणि ते तर मग उत्तर चुकतं आपलं चौदा दिवसांनी तो लहान आहे याचा अर्थ त्याच्यानंतर चौदा दिवसांनी त्याचा जन्म झाला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला तेवीस नोव्हेंबरमध्ये चौदा मिळवायचा आहे मग तेवीस नोव्हेंबरमध्ये जर चौदा मिळवले तर तेवीस अधिक सात म्हणजे एक आठवड्यानं बरोबर तीस नोव्हेंबर असणार आहे आणि त्याच्यानंतर एक आठवड्यानं म्हणजेच सात डिसेंबर असणार आहे हा झाला जन्मदिवस रवीचा कारण रवीचा जन्मदिवस कोणत्या वारी आहे कोणत्या दिवशी आहे हे आपल्याला दिलेलं नाही तो माधवपेक्षा चौदा दिवसांनी लहान आहे एवढंच आपल्याला दिले मग त्याच्यावरून आपण रवीचा वाढदिवस कधी आहे ते काढलं मग आता इथं रवीचा वाढदिवस आपल्याला मिळाला किंवा रवीचा जन्मदिवस मिळाला सॉरी तर रवीचा जन्मदिवस आहे सात डिसेंबर साल तेच आहे कारण चौदा दिवसांनी तो लहान आहे त्यामुळं एकोणीसशे ऐंशी आणि त्या दिवशीचा वार आपल्याला आता काढायचा आहे मग हे सात चौदा दिवस म्हणजे बरोबर दोन आठवडे बरोबर दोन आठवडे पुढे जर आपण आलो तरी वार तोच येणार आहे तो बदलणार नाही त्यामुळे त्याचा जन्मसुद्धा झालाय मंगळवारी कारण चौदा दिवसांनी बरोबर दोन आठवडे होतात म्हणजेच तोच वार असणार आहे आता त्याचा आपल्याला सहावा वाढदिवस काढायचा आहे रवीचा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की रवीचा सहावा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे मग हा जर जन्मवर्ष त्याचं सात डिसेंबर एकोणीसशे ऐंशी असेल ज्या दिवशी मंगळवार असेल तर त्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हे वाढदिवस अनुक्रमे एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आणि शहाऐंशीला असणार आहेत आता वार एक एक फक्त आपल्याला काढायचा आहे एकोणीसशे ऐंशी लीप वर्ष जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना काउंट होत नाही त्यामुळे पुढचं वर्ष किंवा पहिला जो वाढदिवस आहे तो बुधवारी घ्यायचा आहे त्यामुळे पहिला वाढदिवस त्याचा बुधवार येईल दुसरा वाढदिवस एकोणीसशे ब्याऐंशी बुधवारनंतर गुरुवार तिसरा गुरुवारनंतर शुक्रवार चौऱ्याऐंशी लीप वर्ष आहे त्यामुळे शुक्रवारनंतर शनिवार न घेता तिथे घ्यायचं आहे रविवार पंच्याऐंशी नंतर सोमवार आणि शहाऐंशीला सोमवारनंतर मंगळवार याचा अर्थ त्याचा सहावा वाढदिवस असेल मंगळवारी जो आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिला आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मंगळवारी म्हणजे रवीचा सहावा वाढदिवस असेल मंगळवारी तरी असे काही प्रश्न असतात जे दिसताना थोडेसे आपल्याला कॉम्प्लिकेटेड दिसतात पण आपण योग्य पद्धतीनं जर त्याचं अॅनालिसिस केलं तर खूप लवकर आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो त्यासाठी अशा जास्तीत जास्त उदाहरणांची उदाहरणांचा सराव करण्याची गरज आहे तर अशी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा आपण पुढच्या एका आणखी भागामध्ये अशाच पद्धतीची आणखी काही उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हा व्हिडिओ आपण इथं थांबूया अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडलं नसेल तर दोन वेळा डिसलाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग